मुलगी बापावर गेली. सासरच्यांचे टोमणे ऐकून जन्मदात्रीने 3 महिन्याच्या चिमुकलीला संपवलं. नाशिकमध्ये घडलेल्या 3 महिन्याच्या चिमुकलीच्या हत्या प्रकरणाला धक्कादायक असं वळण लागलं आहे. मुलीची हत्या करून जन्मदात्या आईनेच अज्ञात महिलेकडून मुलीचा खून झाल्याचा बनाव रचला होता. आईनेच या मुलीची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. सासरच्याकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून जन्मदात्या आईने त्या मुलीची गळा चिरून हत्या केली. नाशिकच्या ध्रुवनगर परिसरामध्ये ध्रुवांशू रोकडे या 3 महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्येने शहरात एकच खळबळ उडाली होती. 3 वर्षाच्या चिमुकलीचा शत्रू कोण असावा असा प्रश्न उपस्थित होत असतानाच या घटनेत पोलिसांनी केलेल्या तपासात खळबळजनक माहिती समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच सासरच्यांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून पोटच्या मुलीची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर अज्ञात महिलेने आपल्याला बेशुद्ध करून तिची गळा चिरून हत्या केली असा बनाव रचला होता. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाची चौकशी केली. यात हत्या झालेल्या मुलीची आई संशयित युक्ता रोकडे हिनेच तिच्या मुलीची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. सासरचे लोक मुलीला बापावर गेली बरे झाले असे म्हणून आईची छळवणूक करत होते. आईनेच मुलीविषयी मनात द्वेष निर्माण करत पोटच्या मुलीची गळा चिरून हत्या केली. घटनास्थळावरील परिस्थिती आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना आई बनाव करत असल्याचा संशय आला होता. या अनुषंगाने पोलिसांनी आईचे व्हॉट्सअप चॅट आणि इतर माहितीच्या आधारावर या प्रकरणाचा तपास केला. तेव्हा जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेत शहरात खळबळ उडाली आहे. नगर एरियामध्ये एका 4 महिन्याच्या मुलीची हत्या झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानुसार गंगापूर पोलीस ठाणे येथे 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये घटनेच्या प्रसंगी जी त्या मृत बाळाची आई आहे तिने अशी घटना सांगितली की ती घरी असताना एका अनोळखी महिलेने घरात येऊन हा प्रकार केला. पण तपासादरम्यान असं निदर्शनास आलं की हा सर्व प्रकार त्या छोट्या मुलीच्या आईनेच केलेला आहे. ती तिच्या घरी तिची सासू आणि तिचा दीर होते. ते दोघे भाजी आणण्यासाठी बाहेर गेले असता ही त्या बाळाची आई आणि ती दोघेच घरी होते. त्यावेळेस तिने घरातीलच एक चाकू वापरून त्या बाळाच्या गळ्यावर वार करून त्याचं त्या ठिकाणी निर्घुण तिची हत्या केली. हत्येच्या कारणाविषयी सुरुवातीपासूनच तिच्याविषयी शंका होतीच. कारणाविषयी अधिक तपासामध्ये असं निष्पन्न झालं की ही जी महिला आहे तिच्या हिला बाळ झाल्यानंतर त्या बाळाला सारखे तिची सासू आणि तिचा नवरा तिला सारखे घेत असत आणि ते बाळ देखील त्यांच्याकडे जास्त आनंदी राहायचं, त्यांच्याकडे बघून जास्त हसायचं आणि सर्वजण हे बाळ नवऱ्यासारखं तिच्या दिसतं, म्हणजे मुलावरच गेलं असं एकंदर सांगत होतो. या सर्वातून तिच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आणि ह्या बाळामुळे परत तिचा नवरा देखील दारू प्यायला लागला होता जन्मानंतर. तर ही बाळच मनहूस आहे आणि हिचं बाळाचं माझ्यावर प्रेम नाही ह्या नैराश्यातून तिनं हा प्रकार केल्याचं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. तिला त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, नाशिक.